तुम्ही यूट्यूबशी यूट्यूबवरती घर बसल्या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकता. मैदानावरती येऊन देखील तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल अगदी बाउन्स होणारा बॉल तुम्ही पाहताय. थोडासा अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल. संतोष भालेराव, राजू जाऊकर, आनंद बिर्याणी, लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून व्हाईट ची ही एक रन. आणि पहिल्याच बॉल वरती मला वाटते रिव्ह्यू देखील इथे मात्र टीम हॅम्परची आपण मदत घेणार आहोत. सूचना असेल समोर, सूचना असेल तुम्हाला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. आपण रोज ही सूचना करतोय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी उठा आणि डिसिजन येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू ह्या ठिकाणी अनसक्सेस ठरताना तुम्हाला पाहायला मिळेल. सुरज गायकवाड तयार. हो, पुढा एकदा इथे क्षेत्ररक्षक, विकेट कीपर, बॉल खाली आणि याच बरोबर कॉट बिहाइंड चा शिकार अनिल जाधव. मैदानावरती शून्यावरती बाद. संधी साधुनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय. अनया इलेव्हन कनोली संघाला इथे मात्र एक हादरा बसलाय. शून्यावरती डायमंड डक इथे पहिला फलंदाज बाद होणार आहे. शून्यातून आता इथे विश्वनिर्मिती करायची आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे रागीतून भरारी घ्यायची आहे. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुण मंथन नक्कीच शोधू काहीतरी. आणि शून्यातून इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठा स्कोर उभा करायचा. एक फलंदाज बाद झाला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आता थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या पद्धतीनं सूरज गायकवाड इथे तुम्ही पाहताय अंबेगाव तालुक्यातील जवळे ह्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, अगदी छोट्याशा गावातून क्रिकेटला केलेली सुरुवात आणि त्यानंतर आपण पाहिले खऱ्या अर्थानं अगदी उभ्या महाराष्ट्रभर गोलंदाजी आणि या फलंदाजीच्या माध्यमातून खूप प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मागणी असणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. तर समोरच्या बाजूला न्यू वाटेल मैदानाच्या आतमध्ये आयकॉन भूषण गोळे. कोटाप्याचा बॉल, त्याला उडवलंय तिथे फिल्डर चेंडू खाली. हो हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय, पण काय डिसिजन असेल असं वाटलं होतं. कदाचित झेल झालाय, पण आपण पाहिलंय त्या ठिकाणी एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. स्क्रीनवरती देखील तुम्ही इथे पाहाल, शॉर्टपिचवरचा बॉल होता अगदी लॉंग लेग मध्ये. तिथे एक चांगल्या पद्धतीनं आणि याच बरोबर इथे अंपायर डिसिजन येतोय. सहा धावा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर. थँक्यू वैष्णव डीजे, थँक्यू महेश नानगुडेचा खूप छान प्रयत्न आपण पाहिला, पण त्या ठिकाणी षटकार आपण पाहतोय. सूरज गायकवाड इथे पुढे एकदा तयार.
हो पुढा एक तास स्क्वेअर कट भन्नाट असा फटका बड पाहतोय. वन बाउन्स चेंडू जाणार आहे सी बारेषा पार. धावा मिळणार आहेत चार चार चौकार. भेदून गेला आर पार सनसनी चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. पहा वेगवान चेंडूंवरती इथे आक्रमण होतंय. भूषण गोळे खरंतर खूप टॅलेंटेड असणारा हा खेळाडू. ज्या दिशेला बॉल येत आहेत त्याच दिशेला खरंतर स्ट्रोक देखील मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट पाहिला, त्यानंतर लॉंग लेग लेग षटकार तुम्ही पाहिला. सुरज गायकवाड थोडासा महागडा ठरलाय. पुढे एकदा अखुट टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईटमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न. शत्रक्षण चांगला आहे आणि याबरोबर एक सिंगल पुढे एकदा स्कोर कार्डला आकार देणार आहे. आणि धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. पा दोन चेंडू बाकी आहेत. चार चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र केलेले आहेत आणि दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. कशा पद्धतीनं मैदानावरती मात्र कामगिरी मैदानावरती. सूरज गायकवाड यांच्या माध्यमातून विशेषतः बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. त्या विषयाकडे आपण ह्या चेंडू नंतर जाऊयात. पुन्हा एकदा हो सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप लॉंगॉन मध्ये. तिथे मात्र क्षेत्रक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करेल. त्या अगोदर पुढे एकदा एक सिंगल इथे स्कोर कार्डला आकार देणार आहे. धावफलकामध्ये 13 धावा आहेत. कौतुक का करावं? पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले इथे ज्या पद्धतीनं फलंदाज शून्यावरती बाद झाला, त्यानंतर खरं तर भूषण गोळे संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं, दबाव होता, पण दबावामध्ये देखील एक चांगली अशी इनिंग त्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या षटकामध्ये इथे पाहत आहे. सुरज तयार. पुढे एकदा हलक्यातून बॉल स्टेअर केलाय डीप. अगदी तुम्ही पहा मिडॉनमध्ये हा चेंडू जाणार आहे. सो वाटलं होतं कदाचित सर्कलच्या बाहेर जाईल, पण सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय. याबरोबर षटक संपलाय आणि पहिलं षटक संपत असताना नया 11 कनोली संघ एका विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 14 धावा धावफलकामध्ये. चेंडूंचा डाव होऊन पहा संपले. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा संपली. चला वेळ घेऊ नका, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये 6 मॅचेस आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्यात. चौथा सामना आपण या ठिकाणी जो पाहतोय, यानंतर देखील अजून 2 सामने बाकी आहेत. त्यामुळं खरं तर मॅच थोडं स्पीडअप करा. खरं तर सकाळी देखील खरं तर या गोष्टीचा आपण उल्लेख केला. ऑर्गनायझर टीमचं ह्या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल, कारण खरं तर पावसाळी हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची इतकं सुंदर असं नियोजन या ठिकाणी तुम्हाला लोणी प्रीमियर लीगचं जे पाहायला मिळतंय. खूप सुंदर असं मैदान आणि त्यानंतर प्रशस्त अशा असं व्यासपीठ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, या ठिकाणी मात्र फसला. एक सिंगल येणार आहे. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही पहा चौफेर सुंदर अशी बसण्यासाठी आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी मात्र जी व्यवस्था केलेली गेलेली आहे, त्यानंतर 7S लाईव्हच्या माध्यमातून अगदी 8 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र थेट प्रक्षेपण तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. आणि या विशेषतः सर्वांचं लक्ष अगदी व्यासपीठाकडे नक्कीच आल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जाणार आहे. याबरोबर एक टोले जंग फटका आपण पाहतोय. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 6. मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दंदनी दंदनी षटकार. थँक्यू. धावफलक पहा 21 धावा धावफलकामध्ये आहेत. पहा व्यासपीठावरती तुम्हाला सुंदर अशा ट्रॉफीज, त्यानंतर सुंदर अशा मोटरसायकल्स या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा अगदी यॉर्कर लेनचा प्रयास होता, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल पुढे एकदा येणार आहे. स्कोर कार्डमध्ये अगदी पुढा एकदा छोटासा बदला. 22 धावा धावफलकामध्ये आहेत. राहुल
राहुलजी म्हस्के सर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि पहा खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील सूरज गायकवाड यांना तुम्ही पाहिलं, त्यानंतर दुसरं षटक राहुल म्हस्के यांच्या माध्यमातून देखील इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. 22 धावा धावफलकामध्ये आल्यात. 1.3 नंतर आपण ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कणोली संघाची पाहतोय. राहुल म्हस्के सर तयार. हो, रिव्हर श्रीवास खूप सुंदर फटका, कॅप मध्ये चेंडू, तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहे 4 चौकार 4 रन. बेदुने गेला आर पार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 4 धावे धावफलक पुढे पोहोचले. 26 धावा 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही टीम्स इथे पहा खरं तर खूप प्रयत्न करतायत आज दिवसभरामध्ये, मात्र चांगला परफॉर्मन्स देत सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा आज प्रत्येकाचा प्रयत्न असेल. कारण आज जर पराभूत झालात तर पुढं संधी नाही, जे काही करायचे ते आज करायचे, आज नाही तो फिर कमी नाही, ही परिस्थिती आज तुम्हाला पाहायला मिळणार. कारण आज कॉल बॅक आहे. गेले 3 दिवस इथे जरी तुमच्याकडून चुका झाल्या असतील तरी आज मात्र इथे चुका टाळाव्या लागतील. तर आपण पाहतोय ह्या ठिकाणी मात्र पारितोषिक शुभम गीते यांच्यासाठी मात्र पारितोषिक येणार आहे. ओहो, फुल टॉस, बिग ब्लास्ट, नो चान्स, नामदार षटकाचा दमदार पॉवरफुल हिट, चरण षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दंदनी दंदनी षटकार षटकार. थँक्यू. या ठिकाणी एक पारितोषिक येते, विशेषतः हे पारितोषिक पुढे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचे असणारे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. या अगोदर शुभम गीतेनं 6 चेंडूमध्ये जे 6 चौकार खेळले त्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपण देखील ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत, नामदार चषकाच्या माध्यमातून आपलं मनापासून मनपूर्वक असं स्वागत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. पहा 33 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. कशा पद्धतीने इथे मात्र कामगिरी यानंतर केली जाणार आहे, अजूनही 4 षटकं बाकी आहेत. 4 षटकांमध्ये कशा पद्धतीनं कामगिरी यानंतर केली जाणार, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहिले सूरज गायकवाडला पाहिलं, राहुल म्हस्के सरांना पाहिलं. गोलंदाज इथे मात्र सूरज इथे मैदानामध्ये मात्र तयार असेल. हो हो, याबरोबर पहा बॉल खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आणि एक सिंगल इथे मात्र येणार आहे. धावफलकामध्ये पहा छोटासा बदलाव होणार आहे, 34 धावा धावफलकामध्ये आहेत. तर ह्या ठिकाणी एक पारितोषिक येते, सन्माननीय सुशांतजी आहेर यांच्या माध्यमातून ही पारितोषिक येते. कोणत्याही गोलंदाजानं जर ह्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुशांत आहेर यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राईज जिथेला जाणार आहे. पा खरं तर टेनिस बॉल क्रिकेटवरती प्रेम करणारी खूप मंडळी आहेत, अगदी लाईव्ह सामन्यांचा आस्वाद घेणारे देखील अगदी प्रेक्षक मांडण्यावर आपण पाहिले, त्यांच्या माध्यमातून देखील इथे मात्र पारितोषिक येत आहेत. आणि मैदानावरती देखील मान्यवरांच्या मान्यवरांच्या माध्यमातून मात्र इथे पारितोषिक जिथेले जाणार आहे. पुन्हा एकदा सूरज तयार असेल. हो, या बरोबर पहा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेल झालाय आणि दुसरा फलंदाज या 11 कणोली संघाचा मात्र डगआउट्स मध्ये.
संदीप साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची फळीची टाळी टाळी. थँक्यू टीजे. दुसरा फलंदाज इथे आपण पाहतोय बाद होणार आहे आणि ज्या पद्धतीनं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल, आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी. बॉलिंगमध्ये सूरजच्या माध्यमातून जी पाहायला मिळते, पहिल्या षटकामध्ये सूरजला तुम्ही पाहिलं होतं, थोडेसे मोठे फटके देखील त्याच्या बॉलिंगवरती जे वसूल केले होते भूषण गोळेनं, पण त्यानंतर तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून देखील समोर येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती या ठिकाणी मात्र करतोय. आणि पहा आता भूषण गोळे आणि दुसऱ्या बाजूला मयूर सोनवणे ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक येते. ह्या बॉल नंतर त्या पारितोषिकाची चर्चा आपण करणार आहोत. हो पुढे एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही नसेल, लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव मिळते. तर कल्याणजी यादव यांच्या माध्यमातून पारितोषिक येणार आहे. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल रोख रक्कम 2100 रुपये इथे मात्र दिले जाणार आहे. पारितोषिक इथे मात्र खूप दिली जात आहेत आणि विशेषतः तुम्ही पाहताय मयूर सोनवणे याच्या नावावरती देखील एक रेकॉर्ड आहे. 11 चेंडू आणि 11 षटकार गत वर्षी मात्र मयूर सोनवणेच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. संगमनेर तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धेमध्ये पहा 11 चेंडूवरती 11 षटकार ठोकणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये. मयूर सोनवणे याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. पुढे एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, हा बाउन्स खूप होता, वेग खूप होता, बॅटवरती प्रॉपर चेंडू भेटल झाला नाही. त्यानंतर मात्र 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येणार. भूषण गोळेला तुम्ही पाहताय खरं तर हा देखील यंगस्टर प्लेअर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या प्लेअरला देखील खूप मागणी आहे. आणि तुम्ही पाहा त्याचं का खेळ देखील, त्याचं क्रिकेट देखील तितकं संभव्य आणि तितकं जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक शॉटमध्ये कलम इथे मात्र भूषण गोळेच्या माध्यमातून तुम्हाला पहा इथे पाहायला मिळते. प्रत्येक शॉटमध्ये एक वेगळं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतं आणि पहा ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय त्या अनुषंगाने इथे स्ट्रोक इथे आपण पाहतोय मैदानावरती रिलीज करताना, स्ट्रोक खेळताना इथे मैदानाच्या शॉटमध्ये भूषण गोळे या ठिकाणी तुम्ही पाहता. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज गायकवाड पुढे सरसोबत खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मधून हत्ती साईल इतकं मोठं अंतर आहे आणि या ठिकाणी डॉट बॉल जे मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा डॉट बॉल जो येणार आहे 2.5 नंतर 37 धावा धावफलकामध्ये. तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आता पारितोषिक येते गोलंदाजांसाठी. जी विकेट हॅट्रिकसाठी आतापर्यंत पारितोषिक आली होती पण आता आपण पाहतोय अडया 11 कनोली ह्या संघाच्या संघ मालकांच्या वतीने पारितोषिक येणार आहे. अजयशी जगताप यांनी कळवले लागोपाठचे जर 3 षटकार ठोकले तर तब्बल 4100 रुपयांचं पारितोषिक, 4100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि याच बरोबर बॉल पोहोचतोय डीप लॉंग ऑन ला बाउंड्री लाईन पार, धावा मिळणार आहे 4-4 चौकार. भेदून गेला आर पार सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत शक्तिशाली संघा मध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. थँक्यू. 41 धावा आपण पाहतोय, 3 षटकांचा खेळ संपला, 18 बॉलमध्ये 41 बनवल्यात. 41 बनवत असताना 2 विकेट्स संघाने आत्तापर्यंत गमावल्यात. तर अजूनही 18 बॉल 3 षटकं इथे मात्र. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत. पहा ही मॅच देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर आपण पाहतो या अगोदर अनया 11 कनोली या संघाचा एक सामना तुम्ही पाहिला सकाळच्या सत्रामध्ये, तो सामना त्यांना जिंकलाय आणि हा सामना जिंकत इथे सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि 4 षटकांमध्ये ती मॅच
कोनरली संघानं संपवली होती. त्यामुळे जर रनरेसचा विषय आला तर ह्या गोष्टीचा फायदा कोनरली संघाला होऊ शकतो. ही मॅच जिंकत सुपर एटमध्ये पोहोचण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असेल. पण त्यासाठी खरं तर साई रुद्रा फायटर्स ह्या टीमला इथे मात्र पराभूत करावं लागेल. बघूया, चला, वेळ 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 खूप महत्त्वाचा आहे. वेळ वाचवा, मॅचला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर अजूनही दोन सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि बॅड लाईट होणार नाही याची काळजी देखील आपण घेणार आहोत, कारण अंधार पडायच्या अगोदर सामने पूर्ण होणं गरजेचं आहे. मी मगाशी देखील म्हटलं, खरं तर पावसाचं वातावरण आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये सामन्याला थोडासा वेग द्या. फुलोतलिनचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क येथे व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. डॉट बॉल मैदानावरती येणार आहे. पाच षटक क्रमांक चारकडे आपण जातोय. बॉलिंग मार्कवरती ओमकार दळे च्या हातामध्ये चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पहा, पहिल्या दिवशी ओमकार दळेला तुम्ही पाहिलं होतं, अगदी एक अतिरिक्त गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला. त्यानंतर एक चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये त्याचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर ओमकार दळेला आपण पाहतोय संघामध्ये गोलंदाज म्हणून. या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीनं वाव मिळाला. गोलंदाज तयार. हो, पुढे एकदा हा बॉल पहा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये आणि त्याबरोबर एक सिंगल जे येणार विकेट किपरच्या हातामधून इथे चेंडू निसटल्यानंतर एका चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोरबोर्ड मध्ये पुढा एकदा बदलाव. 42 धावा धावफलकामध्ये आहेत. वा, दोन्ही टीम्स इथे मात्र खरं तर शर्थीचे प्रयत्न करताना तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या ठिकाणी पहा, पंचांच्या माध्यमातून देखील इथे आपल्या आपण पाहतो या ठिकाणी रिव्ह्यू जो येणार आहे. अगदी बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आहे. व्हाईटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेतला जाणार आहे आणि तुम्ही देखील स्क्रीनवरती ह्या गोष्टी पाहू शकता. रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी मात्र जो घेतला जातोय. आणि पहा, अलीकडच्या काळामध्ये खरं तर ही टेक्नॉलॉजी आज टेनिस बॉल क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेली आहे. निपक्षपतीपणे प्रत्येक निर्णयावरती इथे मात्र देताना तुम्हाला पंच पाहायला मिळतात. आणि पहा, ह्या गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे ह्या गोष्टी सहजरित्या इथे मात्र स्पष्टपणे तुम्हाला देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. व्हाईटसाठी हा रेफर मात्र इथे घेतलेला आहे. पाहूया रिव्ह्यू इथे आहे. टीव्ही अंपायर्स फेअर डिलेवरी, फेअर डिलेवरी. रिव्ह्यू आपण पाहतो ह्या ठिकाणी अनसक्सेस ठरला आणि ह्या ठिकाणी आता दोन्ही टीम्सकडे आता ह्या इनिंगमध्ये एकही रिव्ह्यू शिल्लक नाहीये. प्रत्येक टीममध्ये आपण पाहतो एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी ह्या ठिकाणी मात्र जो असणार आहे. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती पहा. ओमकार दळे तयार. हो, फुल टॉस, बिग ब्लास्ट, नो चान्स, बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ खुबरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दंदनी दंदनी षटकार. जबरदस्त स्ट्रोक इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 48 धावा धावफलकामध्ये भूषण गोळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 13 चेंडूंचा सामना केलाय, 35 बनवल्यात. 269 स्ट्राईक रेटनं भूषण बॅटिंग करतोय. पुढे एकदा लोवर फुल टॉस, डीप लॉंगडमध्ये बॉल जाणार आहे. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल पुढा एकदा धावफलकाला आकार देईल. धावफलकामध्ये पुढा एकदा छोटासा बदलाव. 49-49 धावा धावफलकामध्ये आहेत. प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पहा, दोन्ही संघ खूप करतात. शर्थीचे प्रयत्न आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि प्रयत्नामधून जरी इथे अपयश आलं
आलं तरी प्रयत्नातून मिळणारा अनुभव हा खूप मोठा आहे, आणि अनुभव हा जीवन जगत असताना फार मोठा गुरु ठरत असतो. त्यासाठी अनुभव असणं हे फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. 49 धावा धावफुलकामध्ये आहेत. अगदी 3.5 नंतर तुम्ही पाहता 49 धावा, 2 फलंदाज बाद झाले आहेत. विशेषतः भूषण गोळे हेडिंगमध्ये मात्र सर्वांचं लक्ष प्रभावित करतोय, आकर्षित करतोय. 14 चेंडूमध्ये 36 घडवल्यात. मयूर सोनवरेला तुम्ही पाहता 4 चेंडू आतापर्यंत हाताळे ताडिया, एकही धाव त्याच्या बॅटमधनं अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाही. सूरज गायकवाड चांगलं शतरक्षण म्हणावं लागेल. धावफलक पुढे एकदा एका धावेने या ठिकाणी पुढे पोहोचेल. धावफलकामध्ये छोटासा बदलाव आणि या एका धावेबरोबर अडया 11 कनोली संघासाठी एकदा जोरदार राड्या. अर्धशतक 50 धावा स्कोरकार्डमध्ये पूर्ण होत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चारवर संपलेत 50 धावा धापलकरती. अगदी आपण पाहतोय 2 फलंदाज बाद आणि गोलंदाज मार्कवरती. गोलंदाजाला आपण जर पाहिले तर आता राहुल गिरे निश्चितप्रमाणे याला आपण पाहणार आहे, आणि समोरच्या बदलला फलंदाज आहे मयूर सोनवणे. आणि या अत्रमेन अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू पोचलाय लॉंगला सीमरच्या बाहेर खणखणीत षटका. आता मी नाही सोपवणार मी फटका असा द्वादार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ कुबरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दंदनी दंदनी षटकार षटकार. अगदी पुण्यामध्ये चुन्नीची प्रमाण टाकला गेला आणि समोरच्या बाजूला एक सुरेख प्रकारचा ऑन साइड ला आलेला हा षटकार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. या तरमेन अगदी चेंडू हलक्या त्याने फ्लिक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. यावेळेचा चेंडू अगदी आपण बघते हलक्या तरी जो खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचतो. एक धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या जी आहे ती असेल आता 57 धावा. 3 गड्यांच्या मोबाईलात 5 षटक चालू असताना भूषण गोळीचं कौतुक आहे. 14 चेंडूमध्ये 36 धावसंख्या जी खेळी त्याच्या आतापर्यंत अगदी आपण पाहिली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण अगदी पाहिले. समद अख्तर आलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडूत 1 धाव त्याने आपल्या संघासाठी बनवली अनया 11 कनोली या संघासाठी. गोलंदाज तयार आहे परत एकदा राहुल गिरे.
या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळला गेला मिड विकेटला, शतरक्ष ध्रुवने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, शतरक्ष चेंडूवरती आलाय, एक धाव आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही, चांगलं शतरक्षण अगदी आपण पाहतोय ठिकाणी, महेश नानगुडे याचं शतरक्षण अगदी आपल्याला पाहिलं मिळाले आणि त्या दरम्यान एकच धाव आली, धापलकाची धावसंख्या आहे ती 58. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1, 2, 3, 4 शतरक्षक दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू आहे आणि तिथं चांगला झेल झालाय, धक्का क्रमांक 14. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट, अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय राहुल सिसोदिया ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहण्यामध्ये समज अगदी एक उंच फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटचा बॉलचा कुठल्या प्रकारचा मिला पाहिला मिळाला नाही आणि इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परतावं लागलं समज अख्तरला. राहुल गिरे निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहिल्या मध्ये शिरू तालुक्यातील मांडोगण फराटा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, VCC मांडोगण फराटा या टीममध्ये बऱ्याच वेळा आपण राहुल गिरेला पाहिलेला आहे खेळताना, तोच राहुल इथे करामत करताना आपल्याला पाहण्यामध्ये. धावप्रकार धावसंख्या जी आहे ती 58 आहे, 4 फलंदाज बाद आहे, एक चेंडू बाकी राहिला हा 5व्या षटकातला आणि स्ट्राईकला फलंदाज राहुल सिसोदिया, ऑन ट्रॅकला आहे तो 15 चेंडूमध्ये नाबाद 37 धावसंख्येची खेळी करणारा भूषण गोळे. राहुलच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले चेंडू पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, शतरक्ष चेंडूवरती पोहोचतोय, एक धाव येताना आपल्याला पाहिले मिळाले, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय आणि एका धावसंख्येनंतर धापले पुढे जाऊन पोहोचेल षटक क्रमांक 5 समाप्तीनंतर 59 धाव आहेत, 4 फलंदाज बाद, 59 लॉस ऑफ 4 विकेट, 5th ओव्हर कम्प्लीट. शक्तिशाली संघा मध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली, श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचा षटक आता पाहिलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्क वरती ओंकार दळे याला आपण परत एकदा पाहणार आहोत, ज्या ओंकार दळेने याच्या अगोदर 8 धावा खर्च केलेल्या आहेत तोच ओंकार आला आहे. या अगोदरचं षटक जर अगदी आपण पाहिलं तर राहुल गिरेने एक चांगलं षटक टाकलं आणि त्या षटकामध्ये राहुल गिरेने 8 धावा राहुल गिरेने ज्या खर्च केल्या तर 2 विकेट राहुल गिरेला ज्या मिळाल्या. शतरक्षणा बरासा बदल या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो सातत्याने केला जातोय. रोहित खरात याला अगदी आपण पाहतोय एसट्यांच्या पाठीमागे, या दरम्यान अगदी आपण पाहतोय फुल टॉस होता, पायावरती अगदी जोरदार मारा होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, लेग बाय चेअरमन एक सिंगल आणि 60 या दरम्यान अगदी पूर्ण होताना पाहायला मिळाली ती अनया 11 कन्नोली या संघाची. 60 धाव आहेत, 4 फलंदाज बाद आहे, षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना भूषण गोळे आता स्ट्राईकला आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. 15 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची खेळी आत्तापर्यंत नाबाद त्याचे आपण पाहिलेले, 5 चेंडू बाकी राहिले त्याच्यासाठी पण त्याच्या अर्धशतकासाठी अजून एक 13 धावसंख्येचं लक्ष आहे, अजून एक अर्धशतक आम्हाला पाहायला मिळणार का? 7 अर्धशतकं आत्तापर्यंत झालेले आहेत, त्याच्यामध्ये एकमेव एक खेळाडू असा आहे की त्याची 2 अर्धशतकं आहेत, राहुल झोनवाल. राहुल झोनवालची 2 अर्धशतकं आहेत, त्यानंतर अगदी आपण पाहिलं एक अर्धशतक जे पाहिलं मिळालं ते गणेश जाधव यांचं, त्यानंतर आपण एक अर्धशतक पाहिलं ते खास करून या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळलाय सीमारेषेच्या बाहेर आहे, खिलाडी क्या मस्तक पेदस्त अक्षर
नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दंदनी दंदनी षटकार. टायमिंग काय परफेक्ट पाहिलं मिळालंय भूषण गोळेच्या बॅट मधून आणि एक षटकार कव्हरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचं षटक अगदी आपण पाहते ओंकार दळेचं चालू आहे. 43वा धावा फरकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा आपण पाहिलं चेंडू गॅप मध्ये खेळला शत्रक्ष दुर्गुण चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव निश्चित प्रमाण आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना घाई झाली आणि त्या घाईचा परिणाम पाहायला मिळालाय. राहुल सिसोदिया बार संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. पाचवा फलंदाज इथं धावत होताना पाहायला मिळालाय आणि 67 धावा धावपाल करते बाटर मैदानाच्या तुले मयूर हमरे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 47 भूषण गोळे आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल जोनवालची 2 अर्धशतक आपण पाहिली. गणेश जाधवचे 1 अर्धशतक आपण पाहिलं. त्यानंतर अगदी योगेश पवार्याचे 1 अर्धशतक पाहिलं. त्यानंतरचं अर्धशतक आपण पाहिलं ते महेश मुंडे अर्थात विकी मुंडेचं अर्धशतक पाहिलं. त्यानंतर शुभम गीतेचं अर्धशतक पाहिलं आणि त्या पाठोपाठ सुशांत गायकवाड याचं 1 अर्धशतक पाहिलं. असे 7 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आहेत. 2 निर्धाव षटकं आहेत. एक युवराज गुंजाळचं आहे आणि अजून एक निर्धाव षटक. करण डुकरे याचं 1 अर्धशतक निश्चित प्रमाण आपल्याला जे पाहायला मिळालेलं. इथं अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. चांगला चेंडू आहे दरम्यान अगदी आपण पाहतोय. मयूर आमरे इथे 0 धावबाद. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. योगेश धोत्रे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहतोय. पाहू आपण मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे भूषण गोळे अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. शेवटचे 2 चेंडू या दरम्यान या डावातले बाकी आहेत. 47 भूषण याला आपण पाहतोय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चांगला चेंडूची प्रमाण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. जो आहे एक आगळी वेगळी स्टाईल आहे गोलंदाज ओंकार दळेची कारण अगदी वेगाने येतो आणि अगदी स्टंपच्या जवळ गेल्यानंतर आपला आपली जी मान आहे किंवा आपलं जे डोकं आहे ते अगदी आपण पाहिलं तर थोडंसं खालच्या बाजूला टाकतो. नजर थोडीशी खाली असते आणि त्यानंतर मानेच्या पाठीमागून हात घेऊन चुंडा टाकला जातो आहे. एक आगळी वेगळी शैली आहे. बरं अचूक टप्पा आहे. 67 धावा धावपलकावरती आणि या दरम्यान फुल टॉस तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि काय आहे हा चौकार आहे आणि या चौकाराची रूपाने इथे डावाची सुद्धा समाप्त सुद्धा पाहायला मिळाली. सनसनीत चौकार श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा पलीकडच्या बाजूला ती 4-व्हीलर मध्ये कोण बसलेलं आहे साईड स्क्रीन जवळ त्यांना विनंती राहील तुम्ही पण तिथं बसू नका आणि आपली जी गाडी आहे ती गाडी तिथून काढायची आणि पलीकडे 4-व्हीलरच्या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्किंग करायची. हात जोडून कळकळीची विनंती आहे आपणास. मान वंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला.
मान्य आमदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्रह म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. छत्तीस चेंडूमध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि हा 72 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे होणार आहे ऐकूया यानंतर शाहरुख पठाण सर यांच्या गोड अशा आवाजात. हॅलो चला फलंदाज चला सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती एवढीच आहे की वेळ जास्त खर्च करू नका. दोनही संघांना विनंती आहे, यानंतर जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला आज भरपूर सामने घ्यायचे आहेत. आज कॉलबॅकच्या लढती आहेत, सर्व लढती महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी घाई करायची आहे. आपल्या सर्वांना ही नम्र विनंती आहे. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. एका बाजूला अनाया 11 कणोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये चला वेळ जास्त घेऊ नका, सामना सुरू करा. साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या दोन संघांच्या दरम्यान मात्र ही लढत आहे. राहुल म्हस्के सर आणि कल्याणजी यादव साहेबांचा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात अनया 11 कणोलीचा संघ, अजय जगताप साहेबांचा हा संघ आहे. तर दुसऱ्या डावाला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यापूर्वी दोन आघाडीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहणार आहोत संघाचा आयकॉन महेश नानगुडे तर दुसऱ्या बाजूला विजय सांगळे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण भूषण गोळे यांना पहिलं षटक घेऊन तयार होताना पाहायला मिळत आहेत. 36 चेंडू आणि 72 ची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन भूषण गोळे, पहिलाच बॉल विजय सांगळेच्या बॅट मधून अप्पर कटचा एक लाजवाब फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सोमनाथ यांच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तीन धावा माफ करा इथे पूर्ण होत आहेत. तीनच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. विजय सांगळे यांना तुम्ही मैदानामध्ये पाहता तर भूषण गोडे पहिलं षटक हाताळत आहेत. आयकॉनच्या भूमिकेमध्ये कामगिरी बजावत आहेत. सातारा या जिल्ह्याला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत.
साताऱ्याचं भूषण भूषण गोळे. तीन धावा धावफलकावर तर स्ट्रायकिंग एंडवर आपण महेश नानकुडे यांना पाहणार आहोत. आयकॉन विरुद्ध आयकॉन, यावेळेस शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला सुद्धा आणि कमी गतीनं हा चेंडू टाकला होता. धाव मात्र इथे मिळणार नाही. रिप्लेमध्ये पहा, भूषण गोळे यांच्या माध्यमातून टाकला गेलेला हा चेंडू अतिशय लाजवाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुनश्चर एकदा इथे अप्रतिम चेंडू मैदानामध्ये लाजवाब गोलंदाजी करताना आपण भूषण गोळे यांना पाहतोय. खरं तर संघाचे आयकॉन आहेत, संघ कॉलबॅकमध्ये आलाय, इथे महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना तुम्ही भूषण गोळे यांना मैदानामध्ये पाहताय. फुलर लेंथवरचा हा बॉल होता. पल्सर टू व्हीलर बाईकची चावी सापडलेली आहे, ज्यांची कुणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. वा, भूषण गोळे मात्र इथे जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपण जर पाहिलं ना मित्रांनो, तर पहिल्या चेंडूवर विजय सांगळे यांनी खूप चांगला फटका खेळला, परंतु त्यानंतर तीन चेंडू महेश नानगुडे यांच्यासाठी लाजवाब टाकण्यात आले. आपण बघितलं असेल तर टेनिस बॉल क्रिकेटची मोठी क्रीडा स्पर्धा ISBL मध्ये श्रीनगर के वीर या संघाकडून खेळताना भूषण गोळे यांना सातत्यानं पाहतो. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील त्यावेळेसचा चेंडू डावेसिटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. आपण चर्चा करतो आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून व्हाईटची ही एक रन. थँक्यू. आपण चर्चा करतोय खरं तर भूषण गोळे यांच्या बाबतीत. श्रीनगर के वीर या संघाकडून ISBL मध्ये खेळतात. रायगड रॉयल्स महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील रायगड रॉयल्स या संघाचा ते एक महत्वपूर्ण घटक राहिले आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा सातत्यानं पाहायला मिळतो. इथे फलंदाजीमध्ये देखील पहिल्या डावात खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. महेश नानगुडेसारख्या फलंदाजाला उभं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतायला पाहायला मिळतं. म्हणजे ज्या वेळेला महेश नानगुडे यांचा साई रुद्रा फायटर संघ पहिल्या दिवशी खेळला, त्यावेळेला त्या संघाच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर तो संघ आणि त्या संघाकडून महेश नानगुडे चांगला खेळ करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. कमी गतीने टाकलेला चेंडू, इथे सुद्धा चेंडू डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी भूषण गोळे यांच्या माध्यमातून. फक्त चार धावा इथे पहिल्या षटकात खर्च करतायत. एक ओव्हर नंतर बिनबाद चार धावा. शली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली, सहज चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तीस चेंडू आणि 68 धावेंची अजून एक गरज इथे मैदानामध्ये पाहतो. आजच्या दिवसामध्ये 81 धावेंची खेळी करणारा योगेश पवार, त्याची ग्राफिक्स मात्र खूप चांगल्या रीतीनं पाहायला मिळाली. 24 चेंडूमध्ये 81 धावा योगेश पवार यांनी नाबाद बनवल्या. विकी मुंडेनं आज एक अर्धशतक बनवलं. 22 चेंडू आणि 53 धावा आज कॉलबॅकच्या लढतीमध्ये विकी मुंडे यांनी प्रभावित केलं. त्यानंतर शुभम गीते यांनी 6 चेंडू आणि 6 चौकार खेळत 20 चेंडूमध्ये 52 धावा आज मात्र बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर सुशांत गायकवाड 27 चेंडू 72 धावा त्यांनी सुद्धा खूप चांगला खेळ आज केला आहे. शुभम थेटे यांच्या माध्यमातून सुंदर ग्राफिक्स मात्र या स्पर्धेच्या निमित्त आहे. 30 चेंडू 68 धावेंची गरज. पहिलं षटक संपलं, 4 धावा आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. संघनायक योगेश धोत्रे स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॉल तर हवेत आहे, फटका मिस टाईम आणि झेल पकडला जाईल. पहिला धक्का विजय सांगळे यांच्या रूपामध्ये विकेट सपथार. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. वाटत
पहिला धक्का, मोठा धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलेला आहे, परंतु या ठिकाणी चेक केलं जात आहे. परफेक्ट निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे, निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. नामदार चषक 2024 आपण पाहतोय. लोणी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये, दुसऱ्या संस्करणामध्ये आपण आहोत आणि एक बहारदार आयोजन, एक दमदार असं नियोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहतोय. आज कॉलबॅकचा दिवस, दिवस क्रमांक 4. येस, निर्णय आला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच फलंदाज विजय सांगळे बाद. चला थोडंसं फास्ट खेळावं लागेल, जास्त वेळ आपल्याला त्या ठिकाणी खर्च करून चालणार नाही आहे ही आपल्या सर्वांना विनंती आहे. नवीन फलंदाज दानिश अन्सार हतीब, प्रवरा नगरचा हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारितोषिक येत आहे. SS कलेक्शनचे ओनर शादाब शेख यांच्या वतीने दानिशसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी दानिश खतीबच्या 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना आपण पाहू शकतो मैदानाच्या आत. मित्रांनो, 2020 साली परवेजभाई पठाण यांच्या PCC प्रवरा नगर या संघामधून दानिश खतीबने टेनिस बॉल क्रिकेटला खरं तर सुरुवात केली आणि आज जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणून दानिश खतीब यांची ओळख राहिलेली आहे. परंतु या स्पर्धेमध्ये दानिश खतीब थोडासा शांत पाहायला मिळालेला आहे, म्हणजे ज्या फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. वेळ अधिकचा घेऊ नका, वेळ जास्त घेऊ नका. योगेश धोत्रे सर, आपण स्वतः कर्णधार आहात, आपल्यावर ही जबाबदारी आहे. आपल्याला अजून यानंतर भरपूर महत्त्वाचे सामने खेळवायचे आहेत. गोलंदाजीसाठी योगेश धोत्रे तयार आहेत समोर महेश. यावेळेला हा चेंडू हवेत असणार आहे, फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक, ओहो हो हो हो, इथे मयूर सोनवणे मात्र स्वीकारणार नाहीत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि यावेळेस मोठी विकेट मिळणार आहे महेश नांगुळे यांची. धक्का क्रमांक 2 विकेट अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. रोहित खरात नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. महेश नानगुडेची मोठी विकेट मिळालेली आहे आणि त्यानंतर रोहित खरात जात आहेत. पेव्हिलियनमध्ये प्रेक्षकांसाठी आपण ते पेव्हिलियन बनवलेलं नाहीये, खेळाडूंसाठी आहे. तिथे पेव्हिलियनमध्ये खेळाडूंसाठी जागा करायची आहे. आपल्या सर्वांना ही विनंती असणार आहे, जे प्रेक्षक आमचे पेव्हिलियनमध्ये बसलेले असतील त्यांनी खेळाडूंना जागा द्या, विनंती आपल्याला आहे. नवीन फलंदाज रोहित खरात, पुणे जिल्ह्यातील कोंढवा या ठिकाणचा हा खेळाडू आहे. मित्रांनो, आपण या अगोदरी चर्चा केलेली आहे की आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली मॅन ऑफ द सिरीज कोणी मिळवली, तर तो रोहित खरात आज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अनेक अर्धशतक आहेत या खेळाडूच्या नावावर. टॉस करण्यासाठी शुभम गीते आपण यायचं आहे. संजूभाऊ गिरी 11 संघाचे संघनायक शुभम गीते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये 19 चेंडूंमध्ये 53 धावा, तेही डिंगडॉंग
प्रतीक या संघासमोर त्यानं खेळली कामगिरी आपण नक्कीच रोहित खरात यांच्या माध्यमातून पाहिली होती आणि तो खेळाडू मैदानामध्ये आलाय. हो स्विचचा प्रयत्न तिथे आहेत क्षेत्ररक्षक आपण मैदानामध्ये विजय वायकर यांना मैदानामध्ये पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. धाव मात्र एक तिथे प्राप्त होत असताना एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 6 धावा जिंकण्यासाठी 72 आव्हान आहे आणि या 72 बनवत असताना 2 आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. विजय सांगळे यांच्या रूपामध्ये त्यानंतर महेश नानगुडे यांच्या रूपामध्ये दुसरा धक्का बसला. योगेश धोत्रे मात्र चांगली गोलंदाजी करतायत या महत्वपूर्ण षटकामध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ परंतु तिथे अनिल जाधव यांना तुम्ही पाहताय. पैठण तालुक्यातील एक खेळाडू आहेत. आज जर तुम्ही पाहिलं तर अनिल जाधव यांचा खेळसुद्धा दर्जेदार पाहायला मिळालेला आहे. एक धाव पूर्ण झाली एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल धावफलक पुढे जाणार. धावफलकावरती जर पाहिलं तर 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नंतर नजर आहेत दानिश खतीपवर, नजर आहेत रोहित खरातवर, कारण हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो आज कॉलबॅकचा दिवस जरी असला यावेळेस अप्रतिम फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रोहित खरात यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत दणदणी षटकार. दोन ओव्हर संपल्यात, 2 ओव्हर नंतर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खूप चांगला फॉलोविंग स्वीप केला इथे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 59 धावांची गरज. 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 असं विजयाचं समीकरण आहे. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत भूषण गोळे. शुभम गीते झाला शुभम गीते, संजू भाऊ गिरी 11 संघाचे संघनायक शुभम गीते आपण झाला टॉससाठी. 24 चेंडू 59 भूषण गोळे त्यांच्या विरोधात दानिश खाते. यावेळेस चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट भूषण गोळेच्या विरोधात केलं जाणार प्रचंड मोठं आक्रमण. या फलंदाजीसाठी ओळख या दानिश खतीबची आहे 6. फटका असा द्वाद्वार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ उग्रे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी दणदणी षटकार. आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका आहू टप्प्याचा बॉल आणि तो समोर खेळलाय. व्हॉट अ शॉट दानिश खतीबच्या बॅट मधून निघालेला हा फटका. भूषण तयार होत आहेत. कमी गतीने टाकलेला हा चेंडू स्लोवर वन मिश्रण गोलंदाजीमध्ये करतायत चेंजेस व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. लेग पाईसची धाव येते. दानिश खतीब यांच्या प्रत्येक षटकाराला बंटी लिंगायत यांच्या वतीनं सुद्धा 1000 प्राइज आहे. आणि त्याचबरोबर SS कलेक्शन यांच्या वतीनं सुद्धा 500 प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. मित्रांनो धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावर समीकरण बदललं जात आहे. 22 चेंडू आणि पाहिजेत 52 धावा. समोर जर पाहिलं तर रोहित खरात आक्रमण. रोहित खरात यांच्या बॅट मधून भूषण गोळेला दाखवले आसमान. हा चेंडू जाईल सी मारेशेच्या पार षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव. अप्रतिम फटका आपल्याला मैदानामध्ये रोहित खरात यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि दोन्ही फलंदाज तुम्ही जर पाहिलं तर एकमेकांसोबत चर्चा करतायत. त्याचबरोबरीनं भूषण गोळे आणि रोहित खरात स्मित हास्य चेहऱ्यावर.
यावेळेला सुद्धा खूप सुंदर एक फटका, अजून एक चौकार येतोय रोहित कारादांच्या बॅट मधून, चार धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावर 30 धावा, धावफलकावर प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण केलं जात आहे. आलोक 11 या संघातून सुरुवात रोहित खरातनं टेनिस बॉल क्रिकेटला केली, आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आज अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या व्यावसायिक संघामध्ये आपण खरं तर रोहित खरातनंना खेळताना पाहतो. मग श्रीतेज 11 सारख्या मोठ्या संघाकडून तो टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळतोय. आज लोणी प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच तो खेळताना पाहायला मिळतो आणि एक महत्त्वपूर्ण मॅच खेळतोय. या मॅचमध्ये रोहित खरातनंवर सर्वांच्या नजर आहेत, या मॅचमध्ये स्थानिक खेळाडू दानिश खतीबवर नजर आहेत. धावसंख्या आपण पाहतो, धावफलकावर 31 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 19 आणि पाहिजे धावा 41 धावा. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग आपण इथे अनुभवत आहात. आज कॉलबॅकचा दिवस मित्रांनो, आजच्या दिवसातला चौथा सामना हा मैदानामध्ये सुरू आहे. स्लोवर वन होता, मिडविकेटच्या दिशेने चेंडूला फोर्स केले, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. एक धाव तिथे पूर्ण होते, एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हर झाल्या, 3 ओव्हर नंतर 2:32 शेवटच्या चेंडू शिल्लक 18 आणि पाहिजे 40 धावा. 18 चेंडू 40. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. यानंतरचा सामना खेळवला जाणार आहे सुजय पर्व साई 11 शिर्डी आणि त्यांच्या विरोधात. संजूभाऊ गिरी 11 लोणी या दोन संघांच्या दरम्यान या सामन्याचा टॉस होतोय, आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी PCC प्रवरानगर या संघाचे संघमालक परवेजभाई पठाण यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल आपण खराब. नामदार चषक 2024 मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर मागच्या सामन्यातले उत्कृष्ट गोलंदाज निलेश दादा वरपे ठरले, त्यांनी 6 चेंडू आणि 17 धावा डिफेंड केल्या. यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय, अनिल जाधव चेंडूवर देणार आहेत. एक धाव तिथे पूर्ण होत असताना टॉस संपन्न होतोय, नाणेफेकीचा कौल सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजच्या दिवसातला चौथा सामना सुरू आहे, तरी कुणी सांगू शकणार नाही की अजून कोणती टीम या स्पर्धेच्या बाहेर गेली आहे आणि कोणता संघ सुपर एटला गेलेला आहे. अजून कुणीही सांगू शकत नाही की काय होणार. 2:33 धावा, ओव्हर नंबर 4 सुरू आहे. संजूभाऊ गिरी 11 या संघानं टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. 17 चेंडू आणि पाहिजे धावा 39. रोहित खरात 18 नाबाद आहेत, दानिश कतीब 10 नाबाद आहेत, तर गोलंदाजीसाठी स्वतः संघाचा कर्णधार योगेश धोत्रे. यावेळेस फुलर लेंथवर टाकलेला बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळालेला आहे. आज दिवसभरातला प्रत्येक सामना महत्वाचा आहे, यानंतरचा सुद्धा एक सामना जो होणार आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. संजूभाऊ गिरी 11 संघानं जर तिथे विजय मिळवला तर लागोपाठचे 2 सामने जिंकत तो संघ सुपर एटमध्ये जाऊन दाखल होणार आहे. परंतु तिथे जर सुजय पर्व साई 11 शिर्डी संघानं विजय मिळवला तर मग तिथे मात्र भरपूर आपण रनरेटवर तिथे नक्कीच विचार करूयात. याही वेळेस फुलर लेनचा बॉल होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र राहिला. डॉट बॉलची घोषणा होताना पाहायला मिळते मित्रांनो, दानिश खतीब खरं तर स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण याच मैदानावर कित्येकदा सोबत सराव करतात, त्यामुळे योगेश धोत्रेच्या विरोधात दानिश खतीब चांगली फलंदाजी करू शकतात. परंतु ते चित्र इथे पाहायला मिळणार का? इथे आत्तापर्यंत आपण पाहणार आहोत मैदानामध्ये रोहित खरात यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी योगेश धोत्रेनं केली, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत. लागोपाठचे 2 फुलर लेंथवर टाकलेले बॉल पूर्णपणे बीट झालेत रोहित. यावेळेस मात्र हवेत चेंडू खेळलाय,
आणि मिड विकेट सिमान विशालच्या पार, ऑन साइड ला येतोय एक दमदार जानदार षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत दणदणीत षटकार. एकोणचाळीसला दोन आहेत. निलेश वरपे यांनी गेलेली मागच्या षटकातली मागच्या मॅचमधली जी गोलंदाजी आहे आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो आपण. लास्ट ओव्हर विनिंग परफॉर्मन्स. फुल टॉस, बॉल हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली राहुल सिसोदिया पकडतायत झेल. फलंदाज रोहित खरात यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक तिसरा रोहित खरात. बॅक टू द पवेलियन. पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. सामना कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतोय तर कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतोय. अर्थात कधी साई रुद्रा फायटर्सकडे तर कधी अनया इलेव्हन कोंडोली संघाकडे हा सामना झुकतोय. नवीन फलंदाज येत आहेत सूरज गायकवाड. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अजून एक हरहुन्नरी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सूरज गायकवाड यांची ओळख आपल्याला सातत्यानं बघायला मिळते. आणि आता हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज गायकवाड आणि दानिश खतीब शिर्डी प्रीमियर लीगमध्ये एका संघामध्ये होते आणि शिर्डी प्रीमियर लीगचे विजेतेसुद्धा ठरले होते. आणि हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या एकाच संघामध्ये होते आणि तिथे फायनल ते जिंकले. इथे पाहूयात काय होतं आहे. आता हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. समीकरण असणार आहे 13 चेंडू आणि पाहिजे 33 धावा जिंकण्यासाठी. 3-39. यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल समोर खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. सीमा रेषेच्या पार चेंडू जाईल आणि येतोय चौकार. सनसनीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. या 4 मदतीने धावसंख्या पुढे जाणार. 4 झाल्यात. 4 नंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा अजूनही पाहिजेत. चला थोडासा वेळ आपण वाचूयात. थोडीशी स्पीडअप मॅच करावी लागणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 43 धावा 3 गड्यांच्या मुबदल्यामध्ये. एका बाजूला साई रुद्रा फायटर, दुसऱ्या बाजूला अनया इलेव्हन कोंडोली असा हा सामना आहे नामदार चषकामध्ये. एक महत्त्वपूर्ण लढत, बिग मॅच, बिग बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहताय. यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. त्याच्यामध्ये संजूभाऊ गिरी इलेव्हन लोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी या दोन संघांच्या दरम्यान यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला वेळ जास्त घेऊ नका योगेश धोत्रे, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. यानंतर अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत निफाड तालुक्यातील खेळाडू अर्थात समदत्तार. टेनिस बॉल क्रिकेटची कित्येक काळ सेवा करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. समदत्तार गोलंदाजीसाठी, समोर दानिश खाते. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. धावबॉलची एक अवघड संधी आहे परंतु त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त झाली लेग 22 मदतीने. राजू डावकर सर आहेत, दुसऱ्या बाजूला संतोष भालेराव सर आहेत, त्याचबरोबरीने सतीश भालेराव सर या स्पर्धेच्या निमित्तानं नामवंत. आणि महाराष्ट्रातील आपण जर बघितलं तर सर्वाधिक मागणी असलेले हे पंच आहेत आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं ते सुद्धा कार्यरत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हा संपर्क नाही आहे. आपण जर बघितलं ना तर यष्ट्यांच्या अगदी चिटकट उभ्या आहेत भूषण गोळे, त्यामुळे
जास्त पुढे मागे करण्याचा प्रयत्न सूरज गायकवाड हे सुद्धा करताना पाहायला मिळत नाही. आणि समद अत्तार तुम्ही जर बघितलं तर चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता समद अत्तार यांच्याकडे सुद्धा आहे. बोटांची किमया सातत्यानं पाहायला मिळते समद अत्तार यांच्या माध्यमातून. RCC नाशिक असेल त्याचबरोबर नाशिक परिसरातल्या अनेक मोठ्या संघाकडून खेळताना आम्ही समद अत्तार यांना पाहिलं. यावेळेसचा चेंडू सुद्धा समोर खेळला जाणार आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक अनिल जाधव चेंडूवरती येत आहेत. एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला अजून एक हरहुंडरी खेळाडू पैठण तालुक्यातील अनिल जाधव. अनिकेत काळे असतील, त्याचबरोबरीने रमेश शिराळे असतील, राहुल जोडवाल असतील, असे अनेक खेळाडू त्या परिसरातले आपल्याला खेळताना पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. समद तयार होत आहेत. तीन चेंडू टाकलेत, फक्त एक धाव आतापर्यंत समद आत्तारांनी खर्च केले. 9 चेंडू शिल्लक आणि पाहिजेत 27 धावा. त्यावेळेला उडवलाय बॉल, हवे चेंडू फटकातून फसलाय. क्षेत्ररक्षक अनिल जाधव चूक करणार नाहीयेत, पकडतायत झेल. मिळते मोठी विकेट. दानिश खते बॅक टू द पवेलियन. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. फलंदाजी करण्यासाठी रोहित नळे मैदानामध्ये दाखल होत आहेत. मित्रांनो, मागचा सामना तुम्ही जर पाहिला आणि हा सामना जर पाहिला तर या दोन्ही सामन्यामध्ये थोडंसं साम्य आहे. 8 चेंडू 27 पाहिजेत. आणि मागच्या सामन्यामध्ये देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तिथे निलेश वरपे यांनी गोलंदाजी करत सामना जिंकून दिला होता. इथे कोण आहे? राजेश भाऊ जेजूरकर यांच्या वतीने रोहित नळे यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं विशेष पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. बोलू तयार. त्यामुळे चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. अनिल जाधव बॅक टू बॅक दुसरी विकेट. समद अत्तार इथे मिळून देत आहेत. अजून एक विकेट आली आहे. रोहित नळे शून्यावर बाद. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. संघ मालक अजय जगताप साहेबांच्या वतीने समद अत्तार आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अजयजी जगताप साहेबांच्या वतीने. येस येस येस. आणि राहुल मस्के सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. संघ मालक राहुल मस्के सरांच्या प्रत्येक षटकारासाठी सचिन हिंगे सरांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हनुमंत गव्हाणे साहेबांच्या वतीनं देखील राहुल मस्के सरांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे एका षटकाराची किंमत आहे 1000 रुपये. कल्याण यादव यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं प्राईज प्रत्येक षटकाराला राहुल मस्के सरांसाठी. समज तयार होत आहेत. 7 चेंडू 27. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. संपर्क नाहीये. यावेळेसचा चेंडू जर आपण पाहिलं तर टॉट येत असताना पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा आणि 2 विकेट समज अत्तार. व्हॉट अ बॉल, ग्रेट परफॉर्मन्स या षटकामध्ये. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि पाहिजेत 27 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीने राहुल मस्के सरांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं विशेष पारितोषिक आहे. आणि संघ मालक आपल्या स्क्रीनवर आहेत. अजय जगताप. अजय जगतापजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावा पाहिजेत 27.
यावेळी चेंडू डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा कॉल इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. 46 धावा धावफलकावरती समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू शिल्लक असणारे, 26 आवश्यकता आहे. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहे. साईरुद्रा फायटर्स, त्यांच्या विरोधात अनया 11 कणोली. यानंतर संजूभाऊ गिरी 11, त्यांच्या विपक्षात जर आपण पाहिलं तर सुजय पर्व, साई 11 शिर्डी यानंतरची लढत आहे. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, मिड विकेट वरून जात आहेत. अनिल जाधव खराब फिल्डिंग आणि तिथे शिंडू जाणार आहे थेट सी बारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, भाग्यशाली चौका. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे. 4 मदतीने धावसंख्या वाढेल, अर्धशतक, 50 धावा साईरुद्रा फायटर संघाच्या पूर्ण झालेल्या आहे. 5 चेंडू 22, यावेळी सुद्धा चांगला फटका आहे. 1 बाउन्स चेंडू फरार, बॅक टू बॅक दुसरा चौकार सूरज गायकवाड. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. सूरज गायकवाडला या मॅच मध्ये हिरो बनण्याची एक मोठी सुवर्ण संधी आहे. इथे जर 3 षटकार खेळले तर सामना नक्कीच फलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट लाखोनं खेळाडू खेळतात, परंतु गेम चेंजर तुम्ही बनलं पाहिजे. आज गेम चेंजर बनण्याची आवश्यकता आणि ती संधी आहे सूरज गायकवाड यांच्याकडे. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावींची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सोमनाथ तनपुरे यांना तुम्ही पाहताय. आत्तापर्यंत 9 धावा खर्च केल्या. या अगोदरचा एक चौकार जर तुम्ही पाहिला तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना तिथे पाहायला मिळालं. यावेळेस बॅटवर हा चेंडू येऊ शकला नाही, मिड ऑफ चेंडूवरती येणार आहे. राहुल सिसोद या चेंडूवरती आले, धाव मात्र त्या ठिकाणी नाही आहे. टॉट बॉल आलाय, समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 18 धावींची गरज. 3 चेंडू आणि 3 षटकार जर खेळले तर मॅच जिंकली जाईल. पहिला आलाय सूरज गायकवाडच्या बॅटमधून, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाणार आहे. 6 षटकार. माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावींची गरज. 2 चेंडू 2 षटकार जर खेळले तर साई रुद्रा फायटर्स मात्र या ठिकाणी ऐतिहासिक विजय नक्कीच या ठिकाणी संपादित करणार आहे. 71 होत्या, 72 बनवायच्या होत्या आणि आता मॅच आली 2 चेंडू आणि 12 धावा. सूरज गायकवाड 7 चेंडूंमध्ये 19 धावेवर डाबात. यावेळेसचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येत आहेत आणि तिथे आपण पाहणार आहोत. धाव मात्र मिळणार नाही आणि समीकरण सुद्धा बदलणार आहे. 1 चेंडूत 12 गरज, 12 धावींची आवश्यकता. संजूभाऊ गिरी 11, हा सामना संपल्याबरोबर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. संघ मालक आपल्या स्क्रीनवर आहेत, अजयजी जगताप साहेब. चांगला बॉल आणि इथे सामना जिंकलाय. सामना इथे जिंकलेला आहे अनया 11 कणोली या संघाने. लागोपाठचे 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये जाणारा आजच्या दिवसातला पहिला संघ. खूप खूप अभिनंदन, जोरदार टाळ्या. आणि इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत संजूभाऊ गिरी 11. मैदानाचा ताबा आपण घ्या. त्या व्यक्तिमत्वाला माननीय आमदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल